सो so ती मला सापडली भोपळ्यातली म्हातारी आणि पुढे आपण बघूया मी हा टायटल यूज ती मला सापडली आहे भोपळ्यातली म्हातारी बिकॉज शी इज लाईक दॅट गाय हे गायज तुम्ही आता विचार करत असाल की म्हणी नक्की काय कोकण आर्ट चॅनल आहे आणि कोकणही दाखवते थोडंसं रुटीन दाखवते कला ही जगण्याची असते जगण्यासाठी असते आणि आपण जेव्हा जगतो त्या जगण्यामध्ये ती कला असते कोकणात आल्यावरती कुठेतरी मी हे सगळं जवळून बघते आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर करते विली या गावामध्ये आलोय हे गाव खरं तर माझ्या सासूचं माहेरघर आहे आणि इकडे आल्यावरती मी जे रेड कलरचं ऑब्झर्वेशन केलं तसंच एक एक छोटंसं अजून एक ऑब्झर्वेशन केलं की जसं एखाद्या झाडाला जर उगवायचंच आहे त्याला जन्माला यायचंच आहे तर तो एका एक चीर फुटून तो झाड बाहेर येतो तसंच एका कलेचा जन्म जर व्हायचाच असेल तर तो कसाही कुठेही होतो फक्त फरक असतो की काही आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळतो तर काही आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळत नाही ज्यांना प्लॅटफॉर्म मिळतो ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आर्टचं शिक्षण घेतात आणि ज्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांची ती कला जगण्यातून दिसून येते आता मी ज्या आजींच्या घरामध्ये आहे आणि या आजींच्या घरामध्ये मला एक सुंदर गोष्ट दिसली ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे नॉर्मली आपण सगळ्या गोष्टींना कारणे देतो ही गोष्ट नाही म्हणून मी ही गोष्ट केली नाही तर इकडे आल्यावरती एक सुंदर गोष्ट दिसली की एका मिरचीच्या झाडाला नारळाच्या झाडाच्या पोटात आहे आणि तो तितका बहरला सुद्धा आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतंय आणि मला तरी ते जेव्हा मी इकडे आली तेव्हा प्रथम क्षणी नजरेत पडणारी गोष्ट म्हणजे ते मिरचीचं झाड आणि मिरचीचे झाड कशामध्ये आहे तर नारळाच्या झाडाच्या मुळामध्ये आहे सो so काही आपण हे इथे बघूया ह्यालाच म्हणतात आर्ट ही जगण्याची कला आहे जगण्यासाठी आर्ट आहे आणि आर्ट म्हणजे फक्त कॅनव्हस नाही आहे तर निसर्गाने इतकं सुंदर भर भरून दिलं आहे फक्त आपल्याला ते जोपासता आलं पाहिजे आणि न कारणे द्या असं करता ते जगता आलं पाहिजे मी जे म्हटलं ते हे मिरचीचं झाड जाड़। नक्कीच झाडाला दररोज खत पाणी या सगळ्या गोष्टी लागतात त्याशिवाय झाड काही येणार नाहीये झाड म्हणण्यापेक्षा रोप आणि हे रोप एका सुंदर पद्धतीने नारळाच्या ह्याच्यामध्ये आहे हे दिसताना इतकं सुंदर वाटतंय की जर अशी एखादी कुंडी करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला एवढा टेक्चर द्यावा लागेल ह्याची रचना खूप सुंदर आहे मधून इतकं सुंदर टेक्चर आहे गायस हे बघा आता हे जे टेक्सर आहे खूप प्राण्यांचं घरही असेल कितीतरी मुंग्या याच्यात जाऊन बसल्या असतील ही गोष्ट बघितली यावरून कळलं की कलेला वयाची मर्यादा नाही कलेला फक्त प्लॅटफॉर्म मिळाला तर ती पुढे बहरते पण जर नाही मिळाला तर ती अशा रीतीने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली जाते आता हा जो आपण बघितला नारळाच्या झाडामध्ये त्यांनी मिरचीचं झाड आहे इट इज सो ब्युटिफुल गाईज कारण आतमधले टेक्स्चर हे होलो आहे सो होलो असल्यामुळे इथे खूप साऱ्या प्राण्यांनाही अगदी बिना रेंट म्हणजे बिना पे केल्याशिवाय घर मिळालं आहे आणि हे दिसायला खूप सुंदर दिसतंय म्हणजे जर हे असं उचलता आलं असतं ना तर मी नक्कीच धापलं असतं हे कारण हे खरंच म्हणजे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती मिरची पण लागलेली आहे इट इज वंडरफुल गाईज आय वंडरफुल सी आणि ही त्या आजीची बाग आहे आजी खरच एक आर्टिस्ट आहे आता असं मला वाटतंय कारण आजीने हो कळलं मला आजीने इतक सुंदर व्हाइट कलरची वृंदावन केलेली आहे पोलका प्रिंट केलेला आहे आणि ही आहे आमच्या आजीची बाग सुंदर सुंदर फुलं आहेत आबोली सदाफुली प्रचंड खूप सुंदर सुंदर झाडं आजीने लावलेली आहेत आजी, आजी मात्र फार कलाकार आहे तिच्या वृंदावनवरूनच कळलं आणि तिने अख्ख्या ह्याच्यामध्ये मी बघितलं नाही आहे सगळ्यांनी फक्त घरं बांधून सोडली आहेत पण आजीचं स्टार्टिंगलाच सुंदर रेड कलरमध्ये तिने घराला असं छान म्हणजे एक मोनोक्रोमॅटिक कॉम्बिनेशनमध्ये घर सजवलेलं आहे आणि खूप सुंदर गोष्ट आहे आणि आजीच्या अगदी छान छान फुलझाडं लावून ठेवली आहेत तिने ह्याला म्हणतात जगण्याचा आनंद घेणं खर तर खरच खूप सुंदर हा अनुभव आहे तिच्या जगण्याकडून घेण्यासारखा आहे खूप सुंदर जागोजागी अबोली बोललेली आहे हबोलीचा गजराच आजपर्यंत पाहिला होता अबोली मी फर्स्ट टाईम बघते केवडा कढीपत्ता बांबूची झाडं आहेत तिथे अजूनही लकडा आहे गाईज आय एम रिअली हॅपी टुडे बिकॉज दिलियेमध्ये येऊन एका सुंदर आर्टिस्टिक आजीला भेटायला मिळालं आणि आणि तिचं जे घर आहे ते बघ सुंदर डेकोरेटिव्ह आहे व्हाईट कलरची पोलका प्रिंट असलेली तुळस आणि ही आहे ती आमची आर्टिस्ट आजी आई कशाने रंगवलंय क्या बात आहे की नाही आपली आजी इको फ्रेंडली सो so गाइस आजी आपली खरंच म्हणजे ही वृंदावन अख्ख्या राजापूर पासून ते विलिए मध्ये मी बघितली नव्हती पण इतकी सुंदर चुन्याने तिने ती कलर केली आणि काजळाने तिने ते रंगवली आहे ते इतकं सिल्वर कोटिंग सुंदर वाटतंय ना की असं वाटतंय ते चमकत आहे तेवढाच भाग खूप सुंदर जगण्यात कला असावी आणि कलेला वयाची मर्यादा नसावी त्याचा उत्तम नमुना ही आजी आहे आपल्याकडे आणि कुठल्याही ऑइल पेंट कलरचा वापर न करता आपल्याकडे जे साधन आहे त्यातून इतक्या सुंदर पद्धतीने घर रंगवणं त्याच्यानंतर सुंदर पद्धतीने वृंदावन सजवणं इट इज ऑसम awesome, गाय सो so, आमच्या या आजीचं नाव विचारूया आपण एकदा की जितकं सुंदर आर्टिस्टिक घर बाहेरचं मला आतमध्ये जाणं म्हणजे बाहेरच इतकं सुंदर गेलेलं आहे की आत काय असेल सो so, गायज आपण आपण आजीला विचार आजीचं नाव काय आहे नाव आजी तुमचं नाव काय बनाबाई पूर्ण नाव काय तिकडचे सांगू काय सगळं नाव सांगा माहेरचं सांगा सासरचं सांगा बनाबाई विठ्ठल भावकर इकडच्या अच्छा आणि माहेरच आणि तिकड सासरचा तारामती गणपत गिजव तुमचं शिक्षण किती झालं मग तुम्हाला हे असं वृंदावन अगदी वाईट करायला म्हणजे कसेद कराव का वाटलं बघून अच्छा म्हणजे सजवण्याची इच्छा सगळ्या चांगला करायचा सगळा चांगला करायचा छान राहायचं मस्त राहायचं आपल्या जीवन छान सो गाईज आपल्या या आजीला बघितलं एक गोष्ट कळली आजीकडून सगळं छान राहायचं आणि छान करायचं मस्त राहायचं हसत राहायचं आणि खूप सुंदर यार क्या बात आहे दिल खुश झाला आज इकडे येऊन बिकॉज इतकं सुंदर इतकं सुंदर बघायला मिळालं गाईज आय एम really रिअली हॅपी बिकॉज वृंदावन आणि वृंदावन आणि ते कुंडी त्यातच खूप आलं खूप मस्त खूप मस्त लिंबू आणि इडलिंबू असे दोन प्रकार असतात आत्ताच कळलंय मला त्यातले इडलिंबूचं झाड आजीच्या गार्डन मध्ये आहे आणि आपल्याला ते राजा दाखवेल नीट रे हा इडलिंबू जवळपास आपला अंगठा आणि पहिला बोट एवढा कव्हर करेल एवढा मोठा आहे काय कस वाटलं आमच्या या विली आजीचं घर आणि तिची छोटीशी आर्ट खूप मोठं नाही छोटस एवडूस एवढूस बट जगण्यातला एक पॉझिटिव्ह आणि प्लस पॉइंट या आजीच्या घरातून तर नक्कीच मिळतोय आर्ट करण्यासाठी खूप काही करावं लागत नाही अनुभवावं लागतं जगावं लागतं ह्याचं एक उत्तम नमुना आजीच्या घराचा आणि आजीच्या वृंदावनचा आजीच्या कलाकुशलीने केलेल्या गार्डन मधल्या नारळाच्या झाडामध्ये लावलेल्या मिरशीचा वाव क्या बात आहे गायज इट्स ऑसम गायज इट्स ऑसम सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये कळवा कसा आहे तुम्हाला ब्लॉग आजीला भेटून तुम्हाला आनंद झाला की नाही तिची नारळाच्या झाडातली मिरचीचं झाड जा मला तरी प्रचंड खूप भावलं म्हणूनच मी तिचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलं आणि कसं वाटलं तुम्हाला हे प्लीज मला कळवा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल वाजवा अशी टिंग म्हणजे मी अपलोड केलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि असे छान छान मस्त मस्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवायला मला खरंच खूप आनंद होते and i'm really happy today because it's cool man it's cool and it's awesome it's awesome thank you so much guys you're watching money thank you